कोंगणळी गावात दलितावर अत्याचार, खरे की खोटे, रहस्य काय आहे, पंकज पाटील यांच्यावरील आरोप कितपत बरोबर आहेत आणि त्या त्रुटी काय आहेत, सत्याच्या शोधात शिव बसवला आहे. उद्या प्रत्यक्षात पहा. गेल्यानंतर पंकज पाटील आणि पंचायत स्टॉप येऊन आम्हाला मारहाण केली आणि आम्ही अट्रॉसिटी केस दाखल केल्यानंतर देखील इथला DYSP कोणत्याही प्रकारे त्यांना अरेस्ट केलेलं नाही. अद्याप देखील 4 महिने झाले, आमची चार्जशीट देखील दाखल करत कोर्टाला देखील दाखल करण्यात आलेली नाही आहे अजून देखील. आणि बिल न घेता देखील आरोपी अद्याप देखील फरार आहेत, तर आमच्या जीवितच धोका आहे. 10 जणांच्या कुटुंबाला आमची लहान मुलं आहेत आणि गावात देखील वारंवार त्यांच्या गावात गुंडाकडून अट्रॉसिटी केली, तर काय केलं, आमचं बुडून घेतलं काय, अशा प्रकारे आम्हाला वारंवार इथल्या गाव गुंडांच्याकडून त्रास होत आहे. तर आमच्या मुलांना शाळेला देखील जायला त्रास होतोय साहेब. तर आता 75 वर्षे झाले देखील, तरी देखील इथली न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था इथल्या राजकारण्यांच्या पूर्णपणे मुठीत आहे आणि याची मागासवर्गीय महिलांनी कुणाकडे न्याय मागायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे साहेब. 75 वर्षे पूर्ण होऊन देखील मागासवर्गीय महिलांना 4 वर्षे झाले वेटीस धरण्याचा प्रकार करत आहे इथली पंकज पाटील.